आमची लढाई आहे प्रस्थापितांच्या विरोधात. आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. तुमच्या मानेव मी खांद्यावर मान टाकली साहेब. आता काय करायचं तुम्ही ठरवया पुढील काळात. कारण पोरगले गरीबाच आहे. माझ्या बाप दादानी कुठे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नव्हते साहेब. कुणी 20-20 घंटे काम केलं. 20-20 घंटे काम करून ही जनतेवर प्रेम केलं. त्याच वेळेस जनता गोळा झाली. फुकट नाही जनता गोळावर. रात्री कोणाचा 3 वाजता ऍक्सिडेंट झाला. कोणाची टोल नाक्यावर गाडी अडवली तरी पहिल्या रिंगला फोन उचलून त्या ठिकाणी जातो. कोणाचा ऍक्सिडेंट झाला कधी पीएम होत नसतं तर डेट हाऊसला जातो. एवढे बारीक सारीक काम केल्याशिवाय या जनता कधी घेत नाही. हे माझे कार्यकर्ते ना या ठिकाणी. हे सर्व माझ्या कुटुंबातले लोक आहे. आमच्या सर्व माता भगिनी आहेत साहेब. या जनतेचं एवढं प्रेम आहे माझ्या. मला पक्षातून एका पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर या जनतेने जर माझ्यावर प्रेम केलं नसतं तर मला घरात बसून रडावं लागलं असतं. पण या जनतेने सांगितलं रडायचं नाही लढायचं. माझ्या प्रत्येक कार्यक्रम मी मुंबईला कार्यक्रम घेतला. 17-18 हजार लोक त्या मुंबईच्या कार्यक्रमात होते. मी माझ्या चमड्याची चप्पल जरी माझ्या कातड्याची चप्पल जरी याला शिवून घातली तरी हे उपकार कधी फिटणार नाही. उपकार कधी फिटणार नाही. एवढं प्रेम कोणाच्याच नशिबात नसेल साहेब. हे माझ्या नशिबात आहे. काय असेल मला सुद्धा माहीत नाही. त्यामुळे मी सर्वांना शब्द देतो. हा निलेश लंके तुमचा भाऊ आहे. तुम्ही आजपर्यंत जेवढं माझ्यावर प्रेम केलं तसंच प्रेम माझ्या पुढील काळात सुद्धा करा. तुमच्यासाठी 24 तास 365 दिवस कधी पण उपलब्ध असणार आहे.